अदलबदल करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा. केंद्रीय मंत्री गडकरी यांची भद्रावतीच्या जाहीर सभेत टीका. अहिरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भद्रावती शहरात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत काँग्रेसच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. आमच्या 5 वर्षाच्या विकासाच्या कामांची तुलना 60 वर्षाच्या काँग्रेसची करा, आम्ही निश्चित उजवे आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली. मोदी सरकारच्या 5 वर्षातील विविध विकास योजनांचा आढावाही त्यांनी या सभेत घेतला. चंद्रपूर जिल्ह्याला 6,000 कोटी रुपयाचा रस्ते बांधणी निधी दिल्याचेही गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी काँग्रेसच्या आयातीत उमेदवारांना थारा देऊ नका असं आवाहन देखील केलं. आम्ही भाजप कार्यकर्ते सतत पराभूत झालो, मात्र पक्ष सोडला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हंसराजजी होते, सुधीर भाऊ होते, दादा देशकर होते, डॉक्टर गुंडावार होते, विजय मिळत नव्हता. मी भद्रावतीला त्यावेळी यायचो, पराजय व्हायचा, विजय मिळत नव्हता, पण कोणाच्या मनामध्ये आयुष्यात पार्टी सोडायची कल्पना आली नाही. आपल्या सिद्धांतावर, आपल्या विचारावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून प्रतिकूल काळामध्ये काम करत राहिलेले कार्यकर्त्यांची फौज म्हणजे भारतीय जनता पार्टी, याचा मला अभिमान आहे. या मतदारसंघातील जनतेच्या भविष्याकरता हंसराजजीच्या मागे सगळी ताकद उभी करा, त्यांना प्रचंड मताने विजय करा. केंद्रामध्ये त्यांना चांगलं काम करण्याची संधी मिळेल. ते चंद्रपूर जिल्ह्याचं, गडचिरोलीचं, विदर्भाचं चित्र बदलवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे.